नमस्कार कष्टकार बंधूंनो, माझे नाव वाल्मिक किसान राऊत, राहणार दिगोरी मोठी, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। मी RCF व सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन खरीप हंगाम प्रक्रिया स्पर्धा यामध्ये भाग घेत आहे आणि प्रक्रिया कशी करायची ते मी करून दाखवत आहे। प्रथम पाण्यामध्ये प्रति लिटर 3 ग्राम मीठ या हिशोबानं मीठ सोडायचं। मीठ सोडल्यानंतर ते चांगलं ढवळून घ्यायचं। ते ढवळल्यानंतर आपल्याला जे लागतील आणि योग्य आहे ते धान घ्यायचे। मी 1 किलो धान घेत आहे। 1 किलो धानाची बीज प्रक्रिया करून दाखवत आहे। हे धान मिठाच्या द्रावणात टाकल्यानंतर वर येणारे हलपट धान्य काढून टाकायचे। ते धान्य मी काढत आहे। हलपट धान्य काढल्यानंतर हे पाण्याखाली असलेले धान्य ते बाहेर काढायचे आणि हे मी मोकळ्या जागेत एका थारीवर टाकत आहे। काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बायोला 25 ग्राम मिक्स करत आहे। 25 ml मिक्स करत आहे। बायोला टाकल्यानंतर धान्य चांगले मिसळून घ्यायचे। धान्य मिसळून घेतल्यानंतर त्यांना सावलीमध्ये सुकवून घ्यायचे। सावलीमध्ये सुकवल्यानंतर 2 ते 3 तासाने हे धान्य शेतामध्ये पेरणीला योग्य होतील। हे 2-3 तासाने मी शेतामध्ये पेरणी करेन। अशा प्रकारे मी बीज प्रक्रिया करून दाखवली आहे। धन्यवाद शेतकरी बंधू।